शिफा क्लिनिक ची भेट नामी आरोग्यदायी जीवनाची देव हमी शिफा होमिओपैथिक क्लिनिक कोरोना मुक्त झाल्यावर जाणवणारा अशक्तपणा शारीरिक समस्या त्वचा विकार आणि सांधेदुखीवर हमखास उपचार आजाराची सर्व माहिती फोनवर घेऊन औषधे घरपोच पाठवण्याची सुविधा डायबिटीस उच्च रक्तदाब वंध्यत्व थायरॉइड महिलांचे आजार त्वचा रोग आणि मानसिक विकार यावर हमखास उपचार बरा हो घरी आलेल्या पेशंट मध्ये आपल्याला अनेक लक्षणे दिसून येत आहेत म्हणजे अशक्तपणा मळमळ पोट दुखणे जेवण न जाणे उदासीनता सांधे दुखी आणि असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येत आहेत ही लक्षणे आपल्या शिफा होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये योग्य हिस्ट्री घेऊन व व्यवस्थित त्याच्यावर मेडिसिन दिल्यामुळे त्वरित बरे होत आहेत संपर्क डॉक्टर शबनम इनामदार शहाजी नगर स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत जिल्हा अहमदनगर 95 61 741 666 आणि 91 30 911 666 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही देवदूत ठरली आहे. नगर जिल्ह्यातील कोरोनाच्या काळामध्ये रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळत आहेत. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळत असून आरोग्य मित्र हे रुग्णालयामध्ये तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेची संपूर्ण माहिती देत आहेत. रुग्णांचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन त्यांची नोंदणी करून रुग्णांचा आजार योजनेअंतर्गत होत असेल तर रुग्ण ॲडमिट झाल्यापासून तर रुग्णांचा डिस्चार्ज होईपर्यंत रुग्णांवर होणारी शस्त्रक्रिया आणि औषधं योजनेमार्फत पूर्णपणे मोफत मिळवून देण्याचं काम करतायत. माझं पेशंट लोणी पी एम टीत आणलं होतं तर मी राहणार म्हणजे हडिसन नगर तालुका अहमदनगर तर माझ्याकडं मी पेशंट आणलं होतं आजारी होतं तर माझं हे महात्मा फुले योजनेमुळं खूप माझा पैसा वाचला आणि मला मदत भेटली. चांद पटण साहेब गुळवे साहेब यांनी सहकार्य भरपूर केलं मला या योजनेतून मला भरपूर लाभ झाला. मला या योजनेमुळं भरपूर माझ्या सर तुम्हाला पेशंट ऍडमिट झाल्यानंतर तुमचं ऑपरेशन मोफत झालं का? ऑपरेशन मोफत झालं. तुम्हाला डॉक्टरने वगैरे कोणी पैसे भरायला सांगितले? नाही पैसे कोणीच नाही. झालेला खर्च तुम्हाला रिफंड भेटला का? रिफंड भेटला. आरोग्य मित्राने तुम्हाला योजनेविषयी पूर्णपणे माहिती समजून सांगितली? सहकार्य केलं त्यांनी रेशन कार्ड माझं ज्या पेशंटचं आधार कार्ड हे सगळे डॉक्युमेंट सांगितले मी आणले ते झालं माझं परत माझा कोड आला. तुम्हाला दिलेल्या उपचाराबद्दल तुम्ही समाधानी आहात का? एकदम समाधान. नक्की तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? आरोग्य मित्राचा वगैरे का? तुमच्या कुंबलदबरी कोणी असं म्हणून घेत आहे? मी मांडवी इथून आलेली आहे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर. इथे मला कळले का महात्मा ज्योतिबा फुले माने डॉक्टरची योजना चालू आहे त्याकरता मी इथं आले. इथं डॉक्टरनी माझी तपासणी केली सोनोग्राफी केली. डॉक्टर मला 5-6 महिन्यापूर्वी त्रास होत होता त्यापुढे मला त्यांनी सांगितलं का सोनोग्राफी केल्यानंतर ते म्हणे ऑपरेशन करावं लागेल. मग आम्ही ह्या माहिती करता आम्ही राशन कार्ड आधार कार्ड आम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांची योजना खरोखर चांगली आहे. आम्हाला खूप आनंद वाटतो यांनी गरिबासाठी खूप काही केलं आणि असंच चालू ठेवावं पुढे. आम्हाला एकदम आनंद वाटतो गरिबांसाठी त्यांनी व्यवस्था केलेली आहे. माने हॉस्पिटल मोफत ऑपरेशन ही आम्हाला कळल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला आणि ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे. आरोग्य मित्र रोज यायचे आमची तपास काढायचे त्यांनी आम्हाला खूप साथ दिली त्यांच्याकडे आम्हाला खूप माहिती मिळाली त्याच्यामुळं आम्हाला काही अडचण आली नाही. जे स्पोर्ट्स आहे यांनी आम्हाला खूप साथ दिली त्याच्यामुळं आम्हाला बरं वाटलं. वडील सुभाष कारभारे वाक्चोरे हे तांबे ह्या हॉस्पिटलमध्ये एन्जिओप्लास्टी या सर्जरीसाठी ॲडमिट झाले होते तर आम्हाला इथे आरोग्य मित्रांनी म्हणा डॉक्टरांनी म्हणा खूप चांगल्या प्रकारे सुविधा दिली खूप माहिती दिली आणि ही योजना खरंच खूप गरीबांसाठी आणि किंवा मध्यमवर्गीय कुटुंबासाठी खूप लाभदायी आहे. ही योजना अशीच चालू राहिली पाहिजे कारण यातनं खूप सारी म्हणजे ज्या आजारांचं निदान होणार नव्हतं त्या आजारांचं निदान विनामूल्य इथं होतं ह्या योजनेमुळे आणि जे काही सहकार्य आम्हाला मिळालं जी काही माहिती मिळाली आहे आरोग्य मित्रांमुळं किंवा डॉक्टरांमुळं ही खूप चांगली होती. इथे मिळणारी फॅसिलिटी जेवण म्हणा व्यवस्था म्हणा ही खूप चांगली आहे. जर हॉस्पिटलमध्ये रुग्णांचा खर्च झाला असेल तर तो खर्च परत मिळून देण्याचं काम देखील हे आरोग्य मित्र करतायत. जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या आरोग्य मित्रांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर मयूर मुथा
तसेच जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण गुंजाळ, जिल्हा निरीक्षक विठ्ठल वडेकर, एक्झिक्युटिव्ह राहुल उकिरडे, जिल्हा पर्यवेक्षक रवींद्र दहिवाळे, दिगंबर कौसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व आरोग्य मित्र कोरोनाच्या काळामध्ये काम करतायत. लखन गव्हाणे, सी न्यूज मराठी, राहता.